नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ट्रेंड्स या आपल्या फ्री यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण पाचवीच्या इतिहासातला सहावा चॅप्टर बघणार आहोत आणि तो म्हणजे अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा टॉपिक तुमची यू पी एस सी एक्झाम असेल एम पी एस सी एक्झाम असेल कंबाईन एक्झाम असेल किंवा ग्रुप सी किंवा ग्रुप डीची जरी एक्झाम असेल तर या कोणत्याही एक्झाममध्ये या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने सातत्याने क्वेश्चन आयोग विचारत आलेला आहे त्यामुळं हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे पाचवीच्या इतिहासावर आतापर्यंत आपण पाच चॅप्टर कवर केले आहेत ते सगळे व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओज बघितले नाही आहेत ते चॅप्टर बघितले नाही आहेत त्यांनी प्लीज ते चॅप्टर बघून घ्या ओके तर चला लेक्चरला सुरुवात करूया आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव ही एक महत्त्वाची घटना आहे इंग्रज राज्यकर्त्यांविरुद्ध जनता आणि सैनिक यांच्या मनात असंतोष होता आणि या असंतोषाचा उद्रेक म्हणजेच अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव ठीक आहे तर आता आपल्याला या पाचवीच्या इतिहासातून कोणकोणते पॉईंट्स कवर करायचे आहेत ते एकदा बघूया थोडक्यात इंग्रजांच्या विरोधात जनतेतील असंतोष हा नेमका कशा प्रकारे होता हे आपल्याला बघायचे त्यानंतर सैनिकातील असंतोष कशा प्रकारे होता हे सुद्धा आपल्याला बघायचे या उठावाचा नेमका भडका कशा प्रकारे उडाला हे आपल्याला बघायचे या उठावाची वाटचाल या उठावाचा शेवट आणि उठावाचे परिणाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून बघायच्या आहेत ओके तर चला पहिला पॉईंट बघूया आपण की इंग्रजांच्या विरोधात आपल्या जनतेत जनतेमध्ये असंतोष कशा प्रकारचा होता ठीक आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके तर आपल्या इंग्रजांच्या इंग्रज आपल्या भारतामध्ये पर्टिक्युलरली व्यापार करण्याच्या हेतूने आले होते ठीक आहे ज्यावेळेस ते आपल्या भारतामध्ये आले तर ते काही असं ठरवून आले नव्हते की आपल्याला भारतावर राज्य करायचं आहे त्यांचा मूळ उद्देश हा फक्त व्यापार करणे हा हो हाच होता पण हळूहळू इथली परिस्थितीचा अंदाज घेऊन इथली परिस्थिती लक्षात घेऊन ते आपल्या इथे राज्यकर्ते बनले त्यांच्या काळात दारिद्र्य आणि बेकारी यांच्यामुळं देशातील लोक खूप गांजून गेले होते इंग्रजांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कर आणले होते आणि या करांच्या वाढत्या बोजामुळे शेतकरीसुद्धा असंतुष्ट झाले होते त्यानंतर इंग्रजांनी काही राजे राजवाडे जे असतात त्या राजे राजवाड्यांचे संस्थाने म्हणजे त्यांची राज्य खालसा केली काहीचे तनखे बंद केले आणि ही संस्थानं खालसा केल्यामुळं त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये जे काही सैनिक असायचे किंवा जे काही कारागीर असायचे त्यांच्यासुद्धा नोकऱ्या गु गे गेल्या आणि तेसुद्धा काय झाले बेकार झाले ठीक आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं जनतेमध्ये या इंग्रजांविरुद्ध खूप असंतोष होता आणखीन महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये त्या काळात काही सामाजिक सुधारणासुद्धा केल्या होत्या सतीची चाल बंद केली त्यानंतर त्यांनी विधवा विवाहसुद्धा मान्यता दिली होती ह्या जरी चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या असतील पण आपल्या भारतीयांना मात्र असं वाटू लागलं की असे कायदे करून इंग्रज सरकार आपल्या धर्मात हस्तक्षेप करत आहे असं आपल्या लोकांना वाटू लागलं त्यामुळं एक प्रकारचा असंतोष आपल्या भारतीय लोकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध झालेला होता ओके आता आपण सैनिकातील असंतोष कशा प्रकारचा होता हे बघू इंग्रजांच्या लष्करातील भारतीय सैनिकांना भेदभावाची वागणूक मिळत असे ठीक आहे भारतीय सैनिकांना इंग्रज सैनिक सैनिकांपेक्षा कम कमी पगार मिळत असे समजा एखादा भारतीय सैनिक इंग्रजांच्या लष्करात आहे जो की खूप पाच सहा वर्षापासून आहे ठीक आहे आणि नुकताच एखादा गोरा अधिकारी जर लष्करामध्ये सामील झाला तर पाच सहा वर्षाचा विचार न करता त्या गोऱ्या अधिकाऱ्याला किंवा गोऱ्या माणसाला आपल्या भारतीय सैनिकापेक्षा जास्त पगार मिळत असे ठीक आहे म्हणजे काय तर आपल्या भारतीय लोकांना इंग्रज सैनिकांपेक्षा कमी पगार मिळत असे बढतीतसुद्धा त्यांना नकारली जात असे म्हणजे बढत जी म्हणतो आपण प्रमोशन म्हणतो ते प्रमोशनसुद्धा आपल्या भारतीय सैनिकांना मिळत नसे लढण्यासाठी भारताबाहेर जाण्याची आपल्या भारतीय सैनिकांवर सक्ती केली जात असे इंग्रज अधिकारी आपल्या भारतीय लोकांचा खूप अपमान करत असत त्यांची मानहानी करत असत कशा प्रकारचे करत असत ते अपमान तर आपल्या भारतीय सैनिकांनी कपाळाला गंध लावू नये डाळी ठेवू ठेवणे असे नियम त्यावेळेस आपल्या भारतीयांसाठी होते अशा नियमामुळे सैनिकामध्ये सुद्धा खूप असंतोष पसरला होता नव्या प्रकारच्या बंदुका सैनिकांना देण्यात आल्या होत्या त्यावेळेस तर या बंदुकात वापरायची जी काही कारतुसं असायची ही ज्या आवरणात गुंडळलेली असत ती आवरणे सैनिकांना दातांनी तोडावी लागत आणि या आवरणांना गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली असायची आणि या बातमीमुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या अशा अनेक कारणामुळं आपल्या भारतीय सैनिकातील सैनिकात इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण झाला होता ओके आता नेमका या उठावाचा भडका कशा प्रकारे उडाला तर बंगाल प्रांतातील बराकपूर येथील लष्करी छावणीत एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ओके तर लक्षात घ्या ही तारीख तुम्हाला एक्झाम ऑफ टॉपिकने लक्षात घ्यायची आहे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बराकपूर येथील लष्करी छावणीत मंगल पांडे या सैनिकानं इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली बराकपूर ही छावणी कुठं आहे तर बंगाल प्रांतामध्ये आहे ठीक आहे मग पुढं या मंगलपांडे यांना पकडण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली त्यामुळे या उठावाचा भडका उडाला मात्र या उठावाची वाटचाल कशाप्रकारे झाली तर मंगलपांडे यांच्या हुतात्म्यानं भारतीय शिपायांना लढण्याची प्रेरणा मिळाली त्यांना वाटलं की यार हा करू शकतो तर आपण का करणार नाही त्यामुळं या मंगलपांडेच्या हुतात्म्यामुळं भारतीय सैनिकांना किंवा भारतीय शिपायांना लढण्याची प्रेरणा मिळाली मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटनच दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी बंड करून उठली हीसुद्धा तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची मेरठ छावण्यातील बंड कधी झालं तर दहा मे अठराशे सत्तावन्न त्यांनी काय केलं तर इंग्रज अधिकाऱ्यांचे सर्व हुकूम उघडपणे झिडकारले मुघल बादशहा बहादूर शाह यांना इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी हे सगळे सैनिक मेरठवरून दिल्लीला निघाले दिल्ली जात असताना वाटेत त्यांना ठिकठिकाणच्या लष्करी छावण्यातले सैनिक येऊन मिळत असत ठीक आहे आणि हे सगळे सैनिक एकत्र आले आणि त्यांनी दिल्ली काबीज केली आणि भारताचा बादशहा म्हणून बहादूर शाह यांना गादीवर आपल्या भारतीय सैनिकांनी बसवलं हो ठीक आहे यानंतर सशस्त्र उठावाचा जो काही हा वनवा होता हा उत्तर भारतात अन्य ठिकाणीसुद्धा पसरला नानासाहेब पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई अयध्यूची बेगम हजरतमहल बिहारमधील जमीनदार कुंवरसिंग मौलवी अहमदुल्ला यांनी आपापल्या प्रदेशात उठावाचे नेतृत्व केले ठीक आहे आता या पाचवीच्या इतिहासामध्ये काही इन डिटेल याबद्दल माहिती दिलेली नाही आहे फक्त तुम्हाला सांगितलं की नानासाहेब पेशवे तात्या टोपे हे जे काही महत्त्वाचे व्यक्ती होते अठराशे सत्तावनच्या उठावातले त्यांचे फक्त नावं इथं दिलेले आहेत ठीक आहे ज्यावेळेस आपण रेफरन्स बुक घेणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला या उठावाची सगळी इन डिटेल माहिती सांगणारच आहे त्यानंतर दक्षिण भारतातही सुद्धा सु, सु, या अठरा सत्तावन्नचे उठाव झाले होते कजार सिंग याच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी मोठा उठाव केला होता औरंगाबाद कोल्हापूर सातारा नागपूर इत्यादी ठिकाणीसुद्धा त्या काळात उठाव झाले होते महत्त्वाचं म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू आणि मुस्लिम हे एकजुटीने लढले आणि हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं आहे ठीक आहे सामान्य जनता जहागीरदार यांनीसुद्धा या उठावाला साथ दिली होती ठीक आहे आता या उठावाचा शेवट नेमका कशा प्रकारे झाला हे आपण बघूया उठावातील नेत्यांपैकी कुंवरसिंह मौलवी अहमदुल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे धारातीर्थी पडले मुघल बादशाह बहादूर शाह यांनासुद्धा इंग्रजांनी पकडलं आणि तुरुंगात टाकलं नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरतमहल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तात्या टोपे इंग्रजांच्या हाती सापडले आणि त्यांना फाशी देण्यात आली हा उठाव जवळजवळ वर्षभर चालू होता भारतीय सैन्य शौर्य धैर्य यात कमी नव्हतं पण तरीही या उठावात त्यांना अपयश आलं याचे कारण काय होतं तर इंग्रजांनी या उठावास अत्यंत योजनाबद्ध रीतीने व खंबीरपेनं तोंड दिलं होतं इंग्रजांच्या सैन्यातील शिस्तही खूप उत्तम होती लष्करी हात हालचालीमध्ये एक सूत्रता होती इंग्रजांकडे दळणवळणाची अत्याधुनिक साधने व शस्त्र होती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीयांकडे नव्हत्या आपल्या भारतीयांकडं प्लॅनिंग नव्हती त्यानंतर नेतृत्व नव्हतं एक खंबीर नेतृत्व त्यामुळं शौर्य धैर्य असूनसुद्धा या उठावात आपल्या भारतीयांना अपयश आलं होतं ठीक थी। आहे आणि आता उठावाचे परिणाम कशाप्रकारे झाले हे आपण थोडक्यात बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सत्तेचा शेवट झाला इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनं भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तिनं काय केलं भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा केला आणि भारतीयांच्या चा रूढी चालीरीती धर्म यात इंग्रज हस्तक्षेप करणार नाहीत तसंच संस्थानिकांना राज्य खालसी केली जाणार नाहीत असंसुद्धा आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं ठीक आहे कारण जो काही उठाव झाला होता त्याचं कारण काही तेच होतं भारतीयांच्या जे काही रूढी असतील चालली असतील धर्म असेल यात इंग्रजांनी हस्तक्षेप केला असं आपल्या भारतीय लोकांना वाटत होतं कारण त्यांनी ती जी काही सतीची चालबंद केली किंवा विधवा विवाहस मान्यता दिली असे कायदे करून इंग्रजांनी आपल्या धर्मात हस्तक्षेप केला असं आपल्या भारतीय लोकांना वाटत होतं ठीक आहे त्यामुळं या भारतीयांच्या ज्या काही रूढी आहेत चालीरीती आहे धर्म आहेत त्यात इंग्रज हस्तक्षेप करणार नाही असं आश्वासन त्या राणीने दिलं तसंच संस्थानिकांची जी काही राज्य होती ती खालसा केल्यामुळं काय झालं होतं तर खाल हो ती खालसा केल्यामुळे नेमकं काय झालं होतं तर तिथले जे काही सैनिक होते किंवा कारागीर होते त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता त्यामुळं जे काही संस्थानिकांची राज्य असतील तीसुद्धा खालसा केली जाणार नाहीत असं आश्वासनसुद्धा या जाहीरनाम्यात राणी व्हिक्टोरिया इनं दिलं होतं ठीक आहे तर अशा पद्धतीने एकदम शॉर्टमध्ये रिव्हिजन टाईप आपण पाचवीच्या इतिहासातला अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव कव्हर केला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा चॅप्टर कव्हर करणार आहोत तो म्हणजे आच् इंग्रज राजवटीचे परिणाम ठीक आहे तर आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया आपल्या ले पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र